केसात हात घाला केसात. अरे हो इथं मी माझ्या टेन्शन मध्ये सर फिरवा गालावरून हात फिरवा. अरे म्हटलं काय तो फळा आहे का डस्टर आणि गरा गरा बाई फिरवतोय ब्लॅकबोर्ड वरून हात. तुम्ही दोघे घाबरत होते तो सीन करता. हो म्हणजे पण मला अरे मला पण स्ट्रेस होता पण एवढं झोपत असत. घोडा हॉर्स रायडिंग गॅलॉपिंग मध्ये मी किती पळवू शकतो जे लोकांना येत नाही हे अवघड आहे. मारा मारा केल्या त्याच्यावर विचारा की मला या वेळेत आणि शेवटचा आता नाही. मराठ्याची आहे जर वेळ पडली ना तर चुली मोर्चा फुकणीची पण तलवार करू पण मैदान जिंक. ऍक्शन करता असा माईक नसतो आज पण थोडासा उशीर झाला सगळं झालंय माईक सुद्धा खराब झालाय मग हा माईक घेऊन बसलोय. हा माईक तसा यांच्याकडे असतो आणि ही लोक मगापासून वाट बघताय तुमच्या फिल्ममध्ये चित्रपटात. जसं एक तुमची टीम आहे तुमची एक मोठी फौज आहे तशी ही फौज आहे जी आज तुमच्याशी युद्ध करणार आहे. ते युद्ध शाब्दिक असेल तलवारी वगैरे नाही आहेत त्यांच्याकडे. त्यांची जीभ म्हणजेच तलवार असं आपण समजूया. चित्रपटात मारामारी खूप आहे. मला अगदी पहिला प्रश्न असा विचारायचा प्रश्न नाही आहे मला असं विचारायचं की तुम्ही कॉलेजला असताना किंवा शाळेत असताना खरंच कधी मारामारी केली का? अजूनही करतो. अजूनही अगदी खरी मारामारी खरी खरी खरी. आता लेटेस्ट कुठली केली होती? आता लेटेस्ट हे काही सेटवरतीच रोज मारामार्यात असतात. अरे त्याने खऱ्या मारामारे माझ्या कॉलेज काळात खूप प्रसिद्ध होत्या. एखादा अनुभव मारामारीचा? एखादा अनुभव म्हणजे काय मेन पिटेनी केलेलीच. अच्छा मित्रातच? नाही 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 मेन पिटेनी आमच्या आम्ही दुसऱ्यांबरोबर दुसऱ्यांसोबत माझ्या कॉलेज काळात केलेली भांडणं खूप आहेत. कारण नॅशनल प्लेयर होतो कबड्डीचा त्यामुळं ग्राउंडवर तर रेग्युलर कबड्डी हा खेळ निम्म्या काय म्हणतात ते मारामाऱ्यात जास्त होतात तिथं. बरोबर. त्यामुळं ग्राउंडवरती छोट्या छोट्या निर्णयांवरनं पण खूपदा भांडणं झालेली आहेत आणि ती ती मजा असते त्या मारामारी. असं कधी होतं का की मारामारी करताना तेव्हा अगदी मिशावाला माणूस थोडा रांगडा माणूस आलाय आता कशाला मारामारी करायची मिटून घ्या असं झालं का? हा म्हणजे काय कॉलेज करायचं ना काय कित्येकदा मागूनच आवाज दिले जायचे माणूस वळल्यावर करायचा अरे हे प्रकरण हाताबाहेरचे मग तिथं जरा नमतं घ्यायचं आणि विषय सोडून द्यायचा. मी पण केली मारामारी. अच्छा तुम्ही तुमचे देखील अनुभव आहेत मारामारीचे? हो ऑफकोर्स. आणि आम्हाला वाटतं मुलंच मारामारी करतात. मी एकेकाळी खूप जास्त मारामारी आणि स्पेशली मुलांनाच मारायची शाळेत. मला आठवतंय मी जुडो खेळायची तेव्हा नॅशनल प्लेअर होते पण माझ्या भावानी मला असं सांगितलं होतं की डायफ्रॅम मध्ये सगळ्यात वीक पॉइंट असतो इकडे तर तिकडे जर बसली ना बुक्की तर तुझं जुडो बिडो काही नाही तर माणूस असा खाली पडेल. तर मला ते एक्सपेरिमेंट करायचं होतं कुणावरती तरी आणि मला कळत नव्हतं की कोणीतरी काहीतरी बोलणार आहे पंगा घ्या मला मारून बघायचं की ते. आणि पूर्ण त्यांनी शिकवलं मला की शोल्डरचा फोर्स घ्यायचा पूर्ण बॉडी घुसवायची आतमध्ये. म्हटलं बरं बरं. आय थिंक मी हार्डली तेव्हा सातवी आठवीत असेल. रिक्षातल्या एका मुलाने काहीतरी बोलले तो काहीतरी बोलला तो उतरला काहीतरी रोजचा मुलगा म्हणजे आपल्या रिक्षातला मुलगा. मला चान्स मिळाला त्याची गचंडी अशी पकडली बाहेर ओढली आणि एक थापकून घालून दिली ती त्याला. प्रश्न विचारताना काळजी घ्या तुम्ही. हा एक्झॅक्टली. बरं मला कळलं हिचे सगळे प्रयोग शाळेतच संपले. सेटवर नाही का नंतर आठवीत असताना नववीतला एक मुलगा होता तो सारखा आमच्या रिसेस मध्ये म्हणजे इंटरव्हल मध्ये येऊन तो बसायचा आणि मला स्टेअर करायचा. तर मला झालं फार इरिटेशन. म्हटलं काय रे तुझी क्लास आहे का इकडे? तर त्याची त्याची गचंडी पकडली आणि उलट ते एक थ्रो मला ट्राय करायचा होता तर जुडोचा थ्रो त्याच्यावरती तेव्हा झाले ट्राय. नाहीतर आता बलोचच्या सेटवर दबोच झालास. दबोचला कोण गेला असता हा वेगळा विषय. म्हणजे काय आता काय रोलच असा करत होती. नक्कीच आपण पंचायत जो विषय आमचा लोकमतचा फिल्मी पंचायत पंचायती करायलाच आपण इथे बसलोय. अगदी गावच्या सावडीवर बसतो तशा पंचायती आपल्याला करायच्यात. तर पहिला प्रश्न माझा असा आहे की तुम्ही एम पी एस सी दिली होती ते पासही झाले होते कबड्डीचे नॅशनल प्लेयर्स होते मग ह्या क्षेत्रात आल्यानंतर हे हा जो बदल आहे तो कसा झाला आहे नक्की? मग ते ॲक्सिडेंटली झालं कारण माझं टार्गेटच पोलीस डिपार्टमेंट आणि पुढं एक्झाम देऊन जाणं त्यासाठी नॅशनल प्लेयर एन सी सीमध्ये बरेच अवॉर्ड सर्टिफिकेट होते आणि व्यायामाची बॉडी तर हे सगळं त्या दिशेनेच होतं. पण अचानक पुरुषोत्तम करंडक नावाची स्पर्धा असते पुण्यात इंटर कॉलेजिएट त्या स्पर्धेत भाग घेतला आणि मला माझ्या मते पहिलं बक्षीस लेखनाचं मिळालं आणि मग त्यात मजा आली
आणि या क्षेत्राकडं वळलो आणि यातच मग करिअर करायचं ठरवलं. त्यामुळं फायनल एक्झाम पास झालेलो असूनही आणि नंतर माझं त्यावेळी माझ्या मते मी एम बी ए झालं होतं नुकतंच, त्याच्यानंतर एल एल बी चालू होतं आणि त्यात तिथं मग डिसिजन घेतलं की नाही या क्षेत्रात मजा आहे तर इकडे जाऊ. म्हणजे माझा प्रश्न विचारायचं कारण वेगळं आहे खरं तर, कसं सुरुवात थोडी कॅज्युअल व्हायला पाहिजे. एका मुलीमुळे तुम्ही सिने क्षेत्रात आले किंवा नाटकात आले हा माझा प्रश्न आहे. तो काय प्रसंग काय होता? हा म्हणजे ते आमच्या कॉलेज काळात एक मुलगी होती, ती कॉलेजच्या इंटर कॉलेजिएट डिपार्टमेंटची प्रमुख होती आणि मी त्यावेळी कॉलेजचं आय थिंक यू आर का असं काहीतरी होतो जी एस काहीतरी, ते आता आठवत पण नाही. तर ते कॉलेजचं बजेट आमच्याकडे असायचं सँक्शन करणं आणि नाटकवाले त्यावेळी आम्हाला बोर वाटायचे रे की काय त्यांचं चाललेलं असायचं. ते एक तर ते दरवाजे बंद ठेवणार, ते काय गुपचूप सगळे प्रॅक्टिसच गुपचूप, नाटक गुप्त, काय करायचं नाही गुप्त गुप्त, मी एकही बक्षीस मिळायचं नाही. तर आम्ही सगळे नॅशनल प्लेयर दरवर्षी कॉलेजला वेगवेगळ्या ट्रॉफ्या आणून द्यायचो आणि ही गरीब काय काय काहीच मिळवायचं नाही रे बक्षीस बिक्षीस. तर यांचा राग यायचा, दुःख असत. हा दुःख नाही, दुःख वेगळं होत. दुःख हे होत की इकडं सगळे सांड कबड्डी म्हणजे नाजूकपणा ना नजरेत ना शरीरात आणि मुली फक्त कॉलेजमध्ये काय एक तर मोजकी आहेत त्या पण नाटकात, त्यामुळं आणि त्या आपल्याला भाव देत नाही आपण एवढे महत्वाचं कॉलेज. हा ते दुःख म्हणजे यातना यातना. हा तर त्यामुळं तो एक राग होता. पण काय त्या मुलीने आम्हाला गंडवलं बजेटच्या नादाने, आमच्याशी गुड 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 बोलली. अरे म्हटलं काय रे आपल्याला आज किती छान बोलली, आपण उगाच गैरसमज करून घेतलेत, या लोकांबद्दल छान माणसं आहेत की असं करून त्यांच्या छानपणाला भुललो आणि गेलो नाटकात. ते लोक कुठे गेले माहीत नाही, मी अजून इकडेच. कधी म्हणजे आता तुम्हाला हा प्रश्न विचारायला थोडी डेअरिंग करावं लागतं अँकर लोकांना पण, कधी कोणाला प्रपोज केलंय किंवा काही कॉलेजमध्ये काय नाही ना, कारण की माणूस बघूनच ते लक्षात येतं की हा माणूस नाही. त्यातला विषयच नव्हता आपल्याकडे, काय केलं असतं तरी कुणी बघितलं नसतं, त्यामुळं काय तो केलंच नाही बाबा. जिथं अपयश येईल तिकडे जायचंच नाही, फक्त यश यश. तुमच्या चित्रपटातून ते दिसतं सुद्धा की यश हे तुमचं एक काय बोलतो तुमच्या नशिबातच येतं, यश मिळत राहील. मी तर माझा प्रश्न असा आहे की एकीकडे एक रोमॅन्टिक भूमिका या आधी केल्यात, वेगवेगळ्या भूमिका केल्यात, आता एकदम ऐतिहासिक चित्रपटात तू काम करतेस. हा जो वातावरणीय बदल झालाय, म्हणजे आधी बीचवर काम केलंय, पूलमध्ये स्विमिंग पूलमध्ये काम केलंय, पण पाहिलंय म्हणजे म्हणजे आपल्याला तेवढंच माहिती होतं ना युट्यूब. हा बरं मराठीत अशी नटी असं पाहिलेलं तीच ना पहिली. आता एकदम वाळवंटात काम करणं हा जो वातावरणीय बदल आहे तो कसा अनुभवलाय? खरंच खूप छान होता. म्हणजे इनफॅक्ट मला ऐतिहासिक पात्र साकारायचं होतं काही वर्षांपासून, खूप इच्छा होती पण कोणी मला घेत नव्हतं. टू बी व्हेरी ऑनेस्ट, एका सिनेमाच्या प्रीमियरला म्हणजे एक ऐतिहासिक सिनेमाच्या प्रीमियरला मी आवर्जून गेले की आपण डिरेक्टरांच्या समोर हॅलो सर खूप छान झाली फिल्म वगैरे, ऍटलीस्ट एवढं तरी सांगावं, त्यांची एक नजर पडू द्या की बाबा ही पण आहे इंडस्ट्रीमध्ये. पण तरी मला काही रोल मिळाला नाही. मला एक मी एका सीनसाठी सुद्धा ऐतिहासिक पात्र साकारायला मला आवडलं असतं. आय वॉज जस्ट वेटिंग आणि अचानक ही फिल्म आली. सो मला खरंच म्हणजे नाही तर सांगणं तर लांबचीच गोष्ट आहे. इनफॅक्ट तेव्हा सर प्रकाश सर आमचे डिरेक्टर ह्याच्या आधी ज्यांनी त्यांनी दोन फिल्म्स केल्या आहेत आणि प्रत्येक वेळेस त्यांनी न्यूकमरला चान्स दिला आहे, तर यावेळेस ते तसंही त्यांच्या डोक्यात होतं. पण त्यांना माझा एक प्लस पॉईंट असा आला की मी स्पोर्ट्समॅन आहे, मी फाईट सिक्वेन्सेस बऱ्यापैकी करते आणि या सगळ्या गोष्टींची आवड आहे आणि बऱ्याच सिक्वेन्सेस अवघड होत्या, तर ते सगळं मला जमणारं होतं आणि लाठ्या काठ्या मर्दानी खेळ हे सगळं शिकायची तयारी होते. मी न्यूकमर तुम्हाला वाटत नसेन पण तुम्ही मला न्यूकमरच समजा आणि तशीच ट्रीटमेंट द्या, पण मला करायला आवडेल. तर ते म्हणाले ठीक आहे विचार करतो. आणि मला लगेच त्यांचा फोन आला की नाही तू हे रोल करतेस. आता दुसरी पायरी म्हणजे आता मी आली फिल्म मी आली, दुसरं म्हणजे मला कन्व्हिक्शन स्वतःला हवंय ना की बाबा मी दिसते त्या गेटअपमध्ये योग्य. ह्याच्यावर सुद्धा चर्चा झाली, ते म्हणाले काही नाही मी सांगतो ना तू व्यवस्थित छान दिसशील याच्यामध्ये. आणि मग फायनली शूटिंगच्या वेळेस आम्ही तो लुक गेटअप केला आणि तर हे सगळं म्हणजे छोटे छोटे ह्या सगळे वर्किंग करून ते छोट्या गोष्टींवर लक्ष दिलं. मेकअप छान दिसण्यासाठी करतात, ही घाण दिसण्यासाठी करायची काळ वगैरे म्हणजे त्यात वेळ जायचा तिचा बराच. तर चर्चा एक म्हणजे ट्रेलरची तर चर्चा झाली की ट्रेलर खूप छान होता, एक मराठीत काहीतरी चांगला सिनेमा येतोय, एक वेगळी म्हणजे ऐतिहासिक चित्रपट खूप आले, एक शिवकालीन सगळ्या गोष्टी दाखवण्याचे अनेक चित्रपट आहेत पण हा थोडासा वेगळा आहे. पण गाण्याची खूप चर्चा रंगली,
रोमॅन्टिक सीनची तर बापरे आता काय हे प्रवीण तरडे हे रोमॅन्टिक सीन करू शकतात हे दिसलं सुद्धा हो दोघेही छान दिसतायत. तर माझा प्रश्न असा आहे की तुम्हाला असं विचारत नाही की तो अनुभव काय होता वगैरे, पण तो रोमॅन्टिक सीन केल्यानंतर आणि तुमच्या म्हणजे तुमच्या बायकोने तो बघितल्यानंतर त्या रागावल्या असतील वगैरे तो वेगळा प्रश्न आहे, पण त्यांनी तुमची खेचली का, मजा घेतली का रोमॅन्टिक सीन पाहिल्यानंतर? लग्न झालंय का? माझं झालंय, माझं झालंय म्हणून विचारतोय. अरे बाबा काय सांगायचं, मी फेसबुकवरती ना मी मित्रांना माहिती आहे म्हणजे मला तर कित्येक जण सिनेमात का घेतात माहितीये का, तर माझं सोशल मीडिया खूप स्ट्रॉंग आहे, मी लगेच पोस्ट टाकतो की ते व्ह्यूज व्ह्यूज सगळे हजारांमध्ये लाखोत जात, हे गाणं मी टाकेच ना. मला फोन डिरेक्टरचा, अ प्रवीण सर तुम्ही ते गाणं टाकलंच नाही, म्हटलं हा टाकतो. अरे इकडं रेंजच नाही ना, काय रेंज गोळे कळत नाही आहे. ते म्हटले गोळे, पण मी तर आता तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवलं त्याला ब्ल्यूटी आली आहे. हो का म्हटलं, यायला म्हटलं बाबा मी ट्राय करतो ट्राय करतो. दोन दिवस काढले बरं, या त्यांना काय व्ह्यूज मिळाना, ते मी टाकल्याशिवाय ते असं जाईना व्हायरल होईना. अहो सर टाका ना टाकण्या शेवटी मी टाकलं. टाकल्यानंतर मी वाटच बघत होतो, कारण आता शेवटी ते बायको ते जात ना पहिलं तिला जाते ना नोटिफिकेशन. बरोबर, हा एकदम जवळ म्हणजे एकदमच. तर तिने ती पाहिली आणि तिची एवढीच कमेंट आहे माझ्या त्या फेसबुक याच्यावर, त्या मध्ये म्हणजे काय सायलेन्स स्पीक लाउडर दॅन वर्ड, ते काय असतं ते तिथं कळलं. तर मी फोन केला, अगं पाहिलंस का गाणं? नाही. म्हटलं पण तू हुं ते टाकलंय. परत एवढं ती फोनवर हुं. म्हटलं झालं आजचे जेवणाचे वांदे. आणि तिची ती रिॲक्शन म्हणजे माझी पोस्ट जेवढी व्हायरल झाली त्याच्या तिप्पट व्हायरल तिचं हुं झालं. आणि त्या हुं मधनच तुझा हा प्रश्न आलेला आहे मला माहितीये. मी काही जास्त डेअरिंग नाही करणार त्याच्यावर बोलायची, पण आता ते झालं. मला मी नट आहे, मी काही लेखक दिग्दर्शक नाही नेहमीसारखा या सिनेमात. माझ्या दिग्दर्शकाने जे सांगितलं ते मी केलं आणि ते रोमॅन्टिक गाणं मी पण डेअरिंग केली नाही अजून अख्ख पाहिजे. चांगलं झालं की वाईट झालं? चांगलं झालं ना, वेगळं काहीतरी अनुभवायला मिळालं लोकांना. लोकांनाच, कारण काय एरवी मारा मार्या ते गाणं चालू आहे आणि तिकडनं तो प्रकाश पवार माईकवर. बरं तो जरा मला ते घाबरतच सांगायचं, कारण मी सगळाच अभ्यास करून गेलेलो असायचो. तरी प्रकाश या गाण्याच्या वेळी सर सर एरवी त्याच असायचं, वा वा सर क्या बात आहे, काय तलवार फिरवली आहे, काय घोडा चालवलाय, काय कापलंय, वा सर सर असंच असं इथं सर काय होतंय. तर ना मला ते डिस्टर्बिंग व्हायला लागलं. आहो सर छान करा ना अजून, सर सर गाला केसात हात घाला केसात. अरे हो इथं मी माझ्या टेन्शन मध्ये, सर फिरवा गालावरून हात फिरवा. अरे म्हटलं काय तो फळा आहे घेतला डस्टर आणि गारा गारा बाई फिरवतोय ब्लॅकबोर्ड वरून हात. थांब ना जरा म्हटलं, दम धर ना तू दम धर म्हटलं, मी करतोय एक मिनिट. आणि म्हटलं परत कुठली सूचना मला पाहिजे ना, केसावरून हात फिरवा आणि डोळे बघा नाक बघा चालणार नाही. म्हटलं मी माझं जे करेल ते आणि या टेक मध्ये मी जे करेल ते फायनल, याच्यानंतर रिटेक बिटेक काय वन टेक. हा हे वन टेक सगळं संपवायचं आणि ते निघून जायचं. ही म्हणून की सर डोंट वरी होईल सर होईल. आणि तो मला आठवत आहे कॅमेरा रोल झाला, मी जे काही केलंय ते तेवढं ते झालं असं. हा झालं, हिंमतच नाही. म्हटलं टेक आणि मी निघून गेलो व्हॅलिटीत, मी परत बाहेरच आलो नाही. नाही नाही यातून हची जी गंमत आहे हुं वाली ती सकाळीच माझ्यासोबत, परत हुं मराला ती माझ्यासोबत सकाळीच घडली की मी निघालो. बायको म्हणाली अरे वा प्रवीण तरडेंचा इंटरव्ह्यू घेणार तुम्ही? म्हटलं हो मग घेणार. तर ते म्हणे त्यांनी बायकोला 7 वर्ष अॅनिव्हर्सरीला 7 फ्लॅट गिफ्ट दिले होते. तेवढं केलंय मी. मी पण हुं म्हणून निघालो, हुं म्हणून मी निघालो तिथे. तो 7 फ्लॅटचा किस्सा अगदी थोडक्यात ऐकायला आवडेल. अरे नाही नाही मी काय ते कसं सांग, म्हणजे माझ्या बायकोसाठी विचारतो, तिला सांगा बाबा ते कसं दिले. मी प्राज इंडस्ट्रीत नोकरीला होतो, म्हणजे त्यावेळी मी मटेरियल मॅनेजर होतो. माझं MBA झाल्यावर मोठा जॉब होता, पण या क्षेत्रात यायचं म्हणून मी MPSC नंतर जॉब नाही, ऑफर आलेला जॉब घेतला नाही, नोकरी केली नाही. आणि मग स्ट्रगलर फकीर सडेफटांग तसलं चाललं होतं सुखी आयुष्य. आणि मग आता
घरचे पण फोर्स करायला लागले, त्यात ही माझ्या नाटकात काम करत होती. ती खूपच खूपच भारी ॲक्ट्रेस आहे, लेखिका आहे, डिरेक्टर आहे. तर ना आमचं जुळलं, आता म्हटलं लग्न करावं नाही का. तर ते लग्न करायचं ठरल्यावर मग आपली आईपत कळते ना आपल्याला, पोरीच्या घरचे काय करतो. तर मला अजून आठवतं, मी स्नेहलला म्हटलं, तिच्या म्हटले तुम्ही काय करता, म्हटलं मी रेग्युलर व्यायाम करतो संध्याकाळी 6 ते 7:30 जिममध्ये. ओके. आणि पोटापाण्याचं? हा म्हटलं ते चालू आहे, माझे प्रयत्न चालू आहेत, मी कामं शोधतोय. सध्या तरी मी नाटक करतो, ज्यांनी नाटक केलंय त्यांना माहिती आहे. नाही ते कोण नाही, नाटकं करतात फक्त. अच्छा. त्यामुळं त्यातच काय भागेल असं वाटलं नव्हतं. आणि मग मी काहीतरी करायचं म्हणून मग मी मुंबईतल्या 1-2 मित्रांना फोन लावले, त्यात चिन्मय मांडलेकर. अरे म्हटलं असं 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 आता लग्न करायचे, आता काहीतरी करावं लागेल, हे बाद झालं, आता जरा करिअरचं बघू. मग चिन्मयनी मला म्हटलं तू ये मुंबईला. म्हटलं नाही मुंबई नाही, मी मुंबईत कधी येणार नाही. म्हटलं द्यायचं असेल काम तर मी पुण्यातच राहून करणार. आणि मी आज तगायत मुंबईला आलेलो नाही आहे कधीच, म्हणजे स्ट्रगलमध्ये पण. तर म्हटलं जे काय असेल ते पुण्यातून. आता जे झालं ते 2 तास तर ट्रॅफिकमध्ये उशीर झाला, म्हणजे किती वेळ ते मोबाईल, तेच ते चेहरे रे, मला मी इरिटेट व्हायला लागलो. त्या भीतीने आलो नव्हतो इतक्या वर्षात. पण त्यानंतर करायचं ठरवलं. आणि माझ्याकडे राहायला घर नव्हतं, मी कॉड बेसिसवर राहायचो पुण्यात. आणि आता लग्न करायचं, बायको पण मुलगी एवढी छान मुलगी, तिला अभिनयात बरीचशी अवॉर्ड वगैरे त्यावेळी. तर आता काहीतरी तर सांगितलं पाहिजे ना. तर मी तिला म्हटलं डोंट वरी, हे तुझी आई बी काय म्हटली ना त्याकडे नको लक्ष देऊ, कारण शेवटी आईचं काळजी दे ना, पोरीची काळजी करणार ती ना, मी कमी होईल काहीतरी, घरबीर घेऊ ना आपण, त्यात काय विषय, आत्ता कुठंतरी भाड्याने राहू नंतर नाही का लग्न आल्यावर आपण होईल, म्हटलं होईल घर घेऊ आपण. हा प्रत्येक जण बोलतो असं सुरुवातीला. आणि मी तसं बोललो. आणि म्हणतात ना की लेडी लक, ते माझ्या बाबतीत खूपच ठरलं. लग्न झाल्यानंतर मी काम पण दुपटीने तिपटीने वाढवलं, मग जरा आळस झटकला. आणि सिरियल मग कुंकू, पिंजरा, दुर्वा आणि अनेक सिरियल त्यावेळेच्या गाजलेल्या मी लिहित गेलो. आणि मी बायकोला म्हटलं, आम्ही अगदी छोट्या घरात राहायचो, म्हणजे अगदी छोटे, म्हणजे हे हा काळा डेस्क असेल एवढंच एवढंच घर सुरुवातीला. पण मी तिला म्हटलं डोंट वरी, तू विश्वास ठेवून माझ्याबरोबर लग्न केलं आहे तर मी पुढचा वाढदिवस येईल ना लग्नाचा, त्यावेळी मी तुला घर गिफ्ट करेल. मला काय माहीत किती अवघड असतं घर घेणं. आणि एक वाढदिवस गेला, पण हळूहळू पैसे थोडे थोडे साठवू लागलो होतो, ते काय झालं नाही. मग लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाला मी तिला एक फ्लॅट गिफ्ट दिला. आणि मग त्यानंतर सलग प्रत्येक लग्नाच्या वाढदिवसाला, कारण एवढ्या चांगल्या फॅमिलीतली मुलगी आपल्यासारख्या माणसाबरोबर लग्न करून आली आहे आणि इतकं स्ट्रगल लाईफ जगतीये, तर आता आपण पण काहीतरी करून दाखवलं पाहिजे. परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट. तर मग मी तसं वागलो. आणि पुढचे मग अनेक वाढदिवस, अनेक फ्लॅट. तुमच्या या वाक्यामुळे अनेक घरात अनेक घरात आता वाद होणार आहेत. हा इंटरव्ह्यू बघितला बघा तुम्ही, तुमचं बघा, मी आता पार पडलो या सगळ्यातून, फक्त हू वर गाडी अडकली. ते मी पुढच्या सिनेमात माझी हिरोईन ती आणि 2 रोमॅन्टिक गाणी. वा वा. तर तुला एक सीन हवा होता ऐतिहासिक चित्रपटात, एक सीन हवा होता, पण एका सीनमुळे चर्चा सुद्धा झाली आहे. तर आतापर्यंत खूप रोमांस केला, पण ऐतिहासिक चित्रपटात एक योद्धा दाखवलाय आणि रांगडागडी, त्याच्यासोबत रोमांस करताना काही वेगळा अनुभव होता? ऑफकोर्स, मी आधी, मला खूप यांचा आदरणीय भीती असते ना, ती आधी खरंच ती खूप आहे. आता नाही, आता तरी जरा तुम्ही दोघे घाबरत होते तो सीन करता. हो म्हणजे पण मला घाचे, अरे मला पण स्ट्रेस होता. पण एवढं सोपं नसतं ते बघायला, म्हणजे तलवार चालवणं सोपं आहे, तलवार चालवणं लय सोपं आहे. तलवार मारा मारा घोडा हॉर्स रायडिंग गॅलॉपिंग मध्ये मी किती पळवू शकतो जे लोकांना येत नाही, हे अवघड आहे. केसात हात लावा, गालावर फिरवा, डोळ्यात बघा, नाकाला हात लावा, नाकाला कशाला म्हटलं, नाक कुठं आलं मध्ये, हे नव्हतं ठरलं म्हटलं. तर असं ते मजा होती, पण मजा आली.
भीती तर ऑफकोर्स स्ट्रेस तर होतच पण चेहऱ्यावरती मला दाखवायचं नव्हतं. आणि मला एक माहिती आहे की कसं असतं, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की मला माहिती आहे की त्यांना सवय नाही अशा सीन्स करून, तर जोपर्यंत मी त्यांना कम्फर्टेबल नाही करणार किंवा सांगणार तोपर्यंत ते थोडस एक हे असणारच ना, दडपण असणारच. मग मी त्यांना म्हटलं सर इट्स ओके आपण बी कम्फर्टेबल हा, मला काही मी काही वाईट मानून घ्या किंवा मी राग मानणार नाही कुठल्या गोष्टीचा, इट इज परफॉर्मन्स, तर डोंट नो प्रॉब्लेम. कारण ते चांगलं दिसणं आणि कन्व्हिन्सिंग दिसणं ते जास्त गरजेचं होतं. म्हणून मी आधीच त्यांना सांगितलं तुम्ही काय टेन्शन घेऊ नका बिंदास, नो प्रॉब्लेम. घेतलं पण टेन्शन आतून मारामाऱ्या केल्या त्याच्यावर विचारा की मला. नाही नाही यावेळेस थोडा वेगळेपण आहे त्यामुळे प्रश्न माझे थोडेसे वेगळे यावेळेस आणि शेवटचा. आता नाही रोमॅन्टिक वगैरे, आता फक्त रोमॅन्टिक लिखाण लिखा आणि डिरेक्शन काम बिम नाही. तर नक्कीच आमची फौज आता तुम्हाला प्रश्न विचारेल. ते आता मला माहित नाही ते प्रश्न कसे असतील, आम्ही वेगळ्या रिक्षांमधून आलोय, मला माहित नाही ते प्रश्न काय असतील. बरं सर, आम्ही असं ऐकलंय की तुम्ही कलाकारांना फ्रीमध्ये घर किंवा गाडी देतात, तर हे खरं आहे का? हा मी म्हणजे माझ्या स्ट्रगल काळात मला कुणीतरी मदत केलेल्या होत्या, तर ते आपण कंटिन्यू करणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळं माझ्याबरोबर जे जे काम करतात त्यांना ते गाडी बिडी मी देतो, तशीच देतो. प्रश्न का विचारला माहिती आहे का? आणि काय काय काम करायचं तुमच्यासोबत? या ना या ना माझ्या टीममध्ये नक्की या. आणि टीममध्ये जे माझ्याबरोबर काम करतात, कारण मी स्ट्रगल काळात पुण्यात दिवस काढलेले, तर माझ्याबरोबर जे काम करतात त्यांचंही स्वतःचं घर कसं होईल ह्याच्यासाठी मी पहिला प्रयत्न करतो. तर तुम्ही एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलेलं की जेव्हा तुम्ही पहिल्यांदा सेटवर गेलात तेव्हा खूप लोक खुश नव्हती, तर आता लोकांची प्रतिक्रिया काय आहे? बदलली आहे आता प्रतिक्रिया, खूप बदलली आहे. आणि काही काही असे मला वाईब्स आले होते सेटवर, पण आता तेच ते कन्वर्ट झालंय, तर डेफिनेटली छान वाटतंय आता. सर माझा प्रश्न प्रवीण सरांसाठी आहे. सर राजामौली सरांना तुम्ही द्रोण असल्यासारखं समजतात, तुमच्या ऑफिसमध्ये त्यांचा भला मोठा फोटो असल्याचंही माहिती आहे सगळ्यांना. तर आणि धर्मवीर चित्रपटाच्या वेळी तुमची भेट पण झाली होती, तर मुळशी पॅटर्न, धर्मवीर हे असे जे मराठी सिनेमे आहेत किंवा तुम्ही दिग्दर्शन केलेले सिनेमे, तर अशा सिनेमांबद्दल राजामौली सरांचं काय फीडबॅक असतं? हे बघ, मी राजामौली सरांना मी एकलव्य आणि ते द्रोणाचार्य आहेत तसंही ते माझी कधी भेट पण झाली नव्हती त्यांना, पण मी त्यांचं ते बाहुबली आणि या सिनेमांवर इतका फिदा होतो की मराठीत पण कधीतरी आपण भव्यता आणली पाहिजे, महागडे सिनेमे केले पाहिजेत असा माझा तो विचार होता. धर्मवीरच्या निमित्तानं माझी भेट झाली. धर्मवीरचं पोस्टर लॉन्च हे राजामौली सरांनी केलं. मी गेलतो हैदराबादला असंच उठून डायरेक्ट, म्हटलं आता भेटायचंच त्यांना, आणि त्यांनी मला भेट दिली आणि धर्मवीरचं पोस्टर त्यांनी हैदराबादमध्ये त्यांच्या हस्ते मी पहिल्यांदा काढलं. आणि योगायोग आता मी म्हणजे ती वेगळी प्रेसमध्ये ते होईलच, पण मी साऊथला मोठी फिल्म करतोय आणि कर्मधर्म संयोगाने कुठून का होईना, पण राजामौली सर त्याच्याशी निगडीत आहे, म्हणजे मी काम करतोय त्यात, ऍक्टिंग करतोय. सर तुम्हाला माझा असा प्रश्न आहे की जसं हंबीरराव मोहिते सिनेमात आई जिज्ञासू पद्धत अशी दाखवली, म्हणजे इतर आता या काळात कसं आहे महाराजांविषयी फक्त युद्ध आणि फक्त मारामाऱ्या लढाई हेच फक्त माहिती आहे, तर या आत्ताच्या जगात महाराजांविषयी या सगळ्या रयतेविषयी त्यांनी जेवढ्या धोरण राबवले होते किंवा जे काही त्यांनी उपक्रम केले होते त्याचा कुठेतरी आपल्याला विसर पडतोय का? म्हणजे बघ, आपल्याला विसर पडतोय असं नाही म्हणता येणार, कारण आहे बघ, इतिहासाच्या पुस्तकातून आपल्याला जे सांगण्यात आलं किंवा इतिहासाने जे सांगितलं आपल्याला तेच महाराज माहिती आहेत. महाराजांची तलवार ही आपल्याला जास्त सांगितली गेली, महाराजांच्या हातातला नांगर आपल्याला कमी दाखवला इतिहासाने, दाखवला नाही असं नाही, सांगितलंय, अभ्यास आपण त्याचा जास्त केला नाही. माझा कुठलाही सिनेमा असू दे त्यात शेतकऱ्यांचा मुद्दा हा मी प्रकर्षानं मानतो, कारण मी शेतकरी आहे, आजही शेती करतो, म्हणजे 1.5 महिन्यापूर्वी मी शेतातच होतो. शिवाजी महाराजांचं शेतकऱ्यांबद्दलचं धोरण हे इतकं भन्नाट होतं जे आपल्याला कमी प्रमाणात दाखवलं गेलं, किंवा त्यांची जी शेतीची पद्धत होती ती आपल्या कुठल्याच सरकारनं तशी अंमलात आणली आहे मागच्या 60-70 वर्षात असं दिसत नाही. म्हणून शिवाजी महाराजांची जी ऐनजिन्नस कर्ज पद्धती होती की शेतकऱ्यांच्या हातात सरकार म्हणून किंवा स्वराज्य म्हणून आपण पैसा कधी दिला नाही पाहिजे, आपण शेतकऱ्याच्या हातात
शेतीला लागणारी अवजारं दिली पाहिजेत, खतं बी बियाणं दिली पाहिजेत, हे शिवाजी महाराजांचं म्हणणं होतं. शिवाजी महाराजांच्या एका पत्रात स्पष्ट उल्लेख आहे, जर शेतकऱ्याच्या हातात नगद दिली तर तो यात्रे जत्रेसाठी खर्च करेल, पोरीच्या लग्नासाठी दारी मांडव घालेल. म्हणजे जे दुःख आजही आहे ते महाराजांनी पक्क ओळखलं होतं, आणि म्हणून ते शेतकऱ्यांना पैसा नाही द्यायचे तर ते अवजार द्यायचे. तर ही जी ऐंजींनाच कर्ज पद्धती होती, ही शिवाजी महाराजांच्या काळातली खूप मोठा विषय होता. म्हणून त्यांच्या काळात आत्महत्या नव्हत्या शेतकऱ्यांच्या, कारण राजाच इतका संपन्न होता की तो त्याच्या रयतीची काळजी व्यवस्थित घेत होता. म्हणून ही ऐंजींनाच कर्ज पद्धत आपण जर वेगळ्या पद्धतीने अवलंबली तर कदाचित शेतकऱ्यांच्या हिताचं काहीतरी घडू शकेल. आता माझ्या हातात, मी सिनेमाचा लेखक दिग्दर्शक आहे म्हणून मी ते सिनेमातून दाखवली, आणि थोडा शिवाजी महाराजांच्या काळातला शेतकऱ्यांविषयी असलेला दृष्टिकोन दोन पावलं पुढे नेण्याचा प्रयत्न केला. सर, तुमचा जो फेमस डायलॉग आहे RR खतरनाक, हा कुठून आला आणि हा तुम्ही अजूनही वापरता का? आणि त्याला जोडून मॅमला एक क्वेश्चन आहे की तुम्ही सरांसोबत काम केलंय, सर खरंच खतरनाक आहेत का? नॉट ॲट ऑल, अजिबात नाही. त्यांच्याकडे पाहून वगैरे असं वाटतं त्यांचा इमेज तसा आहे, पण ते इतके ॲज अ कोस्टार ऑल्सो खूप समजून घेतात, खूप कोऑपरेटिव्ह तर आहेतच आहे, पण तुझं काम कसं चांगलं होईल किंवा तू कुठे जास्त चांगलं दिसू शकेल. आज पण आम्ही जेवढे मीटिंग्स म्हणजे जेवढे इंटरव्ह्यूज केले, नाही नाही हिला विचारा प्रश्न, ही जास्त असं, म्हणजे सगळीकडे ते मोटिवेट करतात. त्यांच्याकडे आयडियाज एवढे आहेत ना, ते भरभरून आयडियाजनी भरलेले आहेत. तर आणि ही सकाळपासून मी बघतोय, मी बघतीये, ही इज सो डेडिकेटेड. म्हणजे सकाळपासून जे काय म्हणजे एवढं बारीक, म्हणजे त्यांच्या प्रोडक्शन किंवा डिरेक्शनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी सुद्धा तितक्या छोट्या छोट्या मायन्यूट डिटेल्समध्ये त्यांचं लक्ष आहे. ते येणारं त्यांचं नेक्स्ट जी फिल्म आहे त्याच्याबद्दल एकंदरीत ही इज अ होल पॅकेज, आणि यांच्याबरोबर सरांबरोबर राहून खूप शिकायला मिळतं फॉर शुअर. सर ते खतरनाकच राहिलं. RR मला माझंच ते शब्दच आहे ना, मी मला खूप सवय होती. काय झालं की RR खतरनाक आहे, म्हणजे जेवण आवडलं की काय खतरनाक जेवण झाले, म्हणजे एखादी मुलगी दिसली काय खतरनाक सुंदर आहे, म्हणजे सुंदर कधी सुंदर तर कधी खतरनाक असते का, पण ती माझी एक स्टाईल होती. आणि मी आणि डॉक्टर निलेश साबळे हे रूम पार्टनर होतो, तर डॉक्टर ह्या ऐकायचा रोज बोलताना. तर डॉक्टर मला नेहमी म्हणायचा, एकतर तो सॉफ्ट स्पोकन, एकतर तो बोलायचा असं नाही, खूप वेळाने बोलायचा. एक विचारू का, हे खतरनाक खतरनाक तुम्ही असंच बोलता का? अरे म्हटलं म्हणजे काय, तू कशी खतरनाक मिमिक्री करतो, तसं आपलं खतरनाक स्टाईल आहे ही, ही पद्धत आहे. तर तेव्हा त्यांनी लक्षात ठेवलेलं, चला हवेदेच्या एक एपिसोडमध्ये त्यांनी माझ्यावर एपिसोड केला, तेव्हा ते पहिल्यांदा बाहेर आलं. आणि मग मुळशी पॅटर्नला तर ते गाणंच लिहिलं RR खतरनाक, आणि मग काय ते सर्व दूर पोहोचलं असं झालं. तुम्ही मुळशी तालुक्यातले जातेडीचे, तिथे तुमचं शिक्षण वगैरे पण झालंय, शेतीशी तुम्ही जोडले गेलेले आहात आजही. हा आजही तसं पाहिलं तर फार कमी कलाकार असतात जे आपल्या मुळाशी जोडलेले असतात, म्हणजे शेती असो किंवा कुठलाही व्यवसाय असो काही असो, तुम्ही त्यातले एक आहात. हे जे जोडून ठेवणं आहे शेतीशी, त्या मातीशी, अगदी शेणाशी आपण गोठ्याशी म्हणू शकतो, ते आजही जोडलेलं कसं काय, त्याचं मागचं रहस्य काय? ते कसं काय, ते आई वडिलांमुळेच ना. आता माझे वडील पुण्यात बजाज ऑटोमध्ये मटेरियल डिपार्टमेंटला काम करायचे, पेंट शॉपला, त्यांना आदर्श कामगाराचा पुरस्कारही आहे बजाज ऑटोचा. पण तरीही ऑफिसवरनं आले, कंपनीतनं आले की ते घरी 2-3 तास झोपायचे, ST पकडायचे आणि गावाला जायचे, असं रोज, असं 35 वर्ष. आणि त्यामुळं शेती इकायची नसते, शेती राखायची असते, हा माझ्या वडिलांचा संवाद आहे. मी तो सिनेमात फक्त घेतला. त्यामुळं शेतीची नाळ जोडली आहे, कारण आम्ही शेतकरीच आहे, आमच्या मागच्या 7 पिढ्यांनी शेतीच केलेली आहे. म्हणून मी MBA पण पेरिशेबल प्रोडक्टमध्ये केलं, की पेरिशेबल प्रोडक्ट जे असतं त्याचं एक्सपोर्ट इम्पोर्टला मार्केटिंगची पद्धत हा माझा स्पेशलायझेशनचा सब्जेक्ट होता. मी 3 वर्ष प्राज ॲग्रोमध्ये नोकरीसुद्धा त्याच पेरिशेबल प्रोडक्टचं मार्केटिंग ह्याच्यातच केलेलं आहे. मातीशी नाळ ही जोडलेली असलीच पाहिजे, कारण काय आहे, जी जी माणसं मातीपासून लांब गेली ती सगळ्यापासूनच लांब गेली. मातीशी तुमचं कनेक्शन हे तुम्हाला 4 माणसात टिकून ठेवतं. नाही, मातीशी जोडून राहणं या अर्थाने म्हणतोय की अनेक कलाकार, खास करून आपण दक्षिणेकडचे कलाकार बघतो, जे
मुंबईत म्हणजे आपण इथलं उदाहरण घेऊ की मुंबईत जितके ते प्रसिद्ध असतात किंवा मुंबईतल्या ऍक्टिव्हिटीशी ते जोडलेले असतात तेच कलाकार गडचिरोली नागपूरमध्ये कमी जोडलेले असतात. जसे साऊथचे ऑलमोस्ट सगळीकडे जोडलेले असतात, तर हा जो बदल आहे किंवा मराठी चित्रपटसृष्टीने तो बदल ऍक्सेप्ट करावा का की तसं काहीतरी ऍक्टिव्हिटीजमध्ये जावं, सोशली व्हावं, हा फायदा या कलाकारांना होऊ शकतो का? अरे 100% केलं पाहिजे. तुम्ही तुमचं क्षेत्रच माणसांच्या अभिरुचीशी संबंधित आहे. सिनेमा बनवतो ना आपण, लोकांनी पाहिलाच नाही तर काय म्हणत त्याला कोण विचारणार आहे. जर तुमचा व्यवसाय हा लोकांच्या अभिरुचीशी संबंधित आहे तर त्या माणसांमध्ये तुम्ही नियमित असणं हे खूप महत्त्वाचं आहे. माणसांना तुम्ही फक्त सिनेमापुरते इंट्रोड्यूस नाही झाला पाहिजे, सिनेमा नसताना पण तुम्ही त्यांना माहिती असला पाहिजे, तुमचं त्यांच्याशी कनेक्शन असलं पाहिजे आणि तेच कनेक्शन आपल्याला जास्त उभं करतं. मी ते ठेवण्याचा प्रयत्न करतो. मी असं नाही म्हणत की माझं 100% ते यशस्वी होतं, पण ज्यावेळी सिनेमा नसतो त्यावेळी मी सोशल ऍक्टिव्हिटीशी खूप संबंधित असतो. जाणं येणं असतं, गावागावांमध्ये जाणं येणं असतं. कॉलेज काळात पण मी अनेक थिएटर ऍक्टिव्हिटी पुण्याच्या आजूबाजूच्या खेड्यांमध्ये खूप प्रमाणात केलेली आहे. तर ते कनेक्शनच तुम्हाला स्पर्धेमध्ये टिकून ठेवतं. त्यातच असं आहे की जेव्हा चित्रपटांना थिएटर्स मिळत नाहीत तेव्हा अगदी कालचीच गोष्ट आहे की TDM चे दिग्दर्शक अगदी रडले. पण या गोष्टी जेव्हा होतात, थिएटर्स मिळत नाहीत, लोकांमध्ये जाता येत नाही, तर चित्रपट, मराठी चित्रपट ज्याने देशाला चित्रपट दिले किंवा दादासाहेब फाळके असतील, त्या मराठी चित्रपटाबाबतीत ही गोष्ट होते. यात कुठे मराठी चित्रपटसृष्टीचं चुकतंय की काय होतंय नक्की? कसं आहे माहितीये का, मुळात हा व्यवसाय आहे, बरोबर की नाही? आणि व्यवसायाकडे व्यवसाय म्हणून पाहिलं पाहिजे. आत्ता मी पाहिले तिने, मी भाऊरावला फोन पण केला, भाऊरावशी कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये आहे. मग मी पुण्यातल्या थिएटर मालकांना फोन केले, मग मुंबईतल्या मी 2-3 डिस्ट्रीब्युटरला फोन केले, अरे बाबा काय झालंय ते बघा. आणि त्यांचे प्रयत्न चालू आहेत त्यांच्या लेवलला. मी 4 सिनेमे केले, देऊळबंद, मग मुळशी पॅटर्न, मग धर्मवीर, मग सरसेनापती हंबीरराव. मला अजून एकदाही प्रॉब्लेम नाही आला हा की माझ्या सिनेमाला स्क्रीन नाही मिळाली. कारण काय, मी जितकं घाबरून जाता येईल मार्केटमध्ये आधीच 6 महिन्यापासून तयारी करतो. अच्छा, माझ्याबरोबर कुठले सिनेमे येणार आहेत, हिंदी किती आहेत, इंग्लिश येणार आहे का मध्येच अवतार विवतार सारखा, तो आला तर आपण काय करायचं, ॲव्हेंजरची कुठली पुढची सिरीज येणार आहे का, हे मी 6 महिने आधी अभ्यास करतो. अच्छा, मग मी कुठल्या महिन्यात येणार आहे, मी मे महिन्यात येणार आहे, तर मे महिन्यात किती मराठी येणार आहेत, मी त्यांच्याशी आधीच बोलतो. मी बाबांनो काय 13 मेला येणार आहे, धर्मवीर आला होता, मी प्रत्येकाशी बोललो होतो, मी 13 मेला येतोय, मी 13 मेला येतोय. तर त्या तारखेला मग कुणी नाही आलं दुसरं, कारण मी 6 महिने कॉन्टॅक्टमध्ये होतो. मग मी सगळ्या डिस्ट्रीब्युटरला आधीच फोन करतो. मग माझे जे डिस्ट्रीब्युटर असतात, अनिल थडानीच असतात शक्यतो, तर अनिल थडानींना बाबा सांगा एक्स्ट्रा पैसे लागणार आहेत का स्क्रीन मिळवण्यासाठी, तसं असेल तीही तयारी करू. कारण शेवटी पैसे कमवायला उतरलोय मार्केटमध्ये, बिझनेस आहे हा, सोशल वर्क थोडीच आहे पिक्चर बनवणं. तर बिझनेसकडे बिझनेस म्हणून पाहिलं ना की शक्यतो अडचणी कमी येतात. आणि ज्यावेळी आपल्या क्षेत्रातल्या कुणाला अशा अडचणी येतात जशी भाऊरावला आली, तर त्यावेळी आपलं कर्तव्य आहे की आपण लगेच त्याच्या मदतीसाठी उतरलं पाहिजे. आपला जो एक्सपिरियन्स आहे तो त्याच्याशी शेअर केला पाहिजे. म्हणून मी सकाळपासून आज त्याच्याशी कॉन्टॅक्टमध्ये आहे, कनेक्शनमध्ये आहे. आणि सगळ्या थिएटर मालकांशी बोललो की बाबा मला जसं सहकार्य करता तसं यालाही करा, काय अडचण आहे नक्की, कुठले हिंदी पण मोठे आत्ता दिसत नाही आहेत, मग असं असताना काय प्रॉब्लेम येतोय, मग मराठी मराठीतच फाईट आहे का, मग महाराष्ट्र शाहीर आणि TDM मध्ये फाईट आहे का, ती कशी सॉल्व्ह करता येईल, असं सगळं मला जेवढं शक्य आहे ते मी केलं. पण ज्यावेळी माझा सिनेमा असतो मी शक्यतो येऊच देत नाही कुणाला. नक्कीच स्मिता जसं म्हणाल्या की तुम्ही परफेक्ट आहात, तुम्हाला अगदी राजकीय असो कुठल्याही गोष्टीचं नॉलेज असो, मुळात मी राजकीय पत्रकार आहे, यांनी मला बदली म्हणून आणून बसवलं आहे आणि हे मला म्हणाले की राजकीय प्रश्न विचारायचे नाहीत, पण आता मी विचारणार. एकनाथ शिंदेंशी तुमचा संपर्क त्या काळात आला असेल, त्यातलं पात्रही आहे महत्त्वाचं. तर माझा प्रश्न असा आहे की एकनाथ शिंदेंनी बंड केलं हा दिवस आणि त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले, सगळ्यांसाठी शॉकिंग होतं, अगदी त्यांच्यासाठी सुद्धा असेल. दोन्ही इन्सिडेंट्स तुम्ही जेव्हा पहिल्यांदा ऐकले मीडिया म्हणजे माध्यमांमध्ये ऐकले असतील किंवा तुम्हाला कोणी सांगितलं असतील, तुमच्या रिॲक्शन्स काय होते तेव्हा? काय आपल्याकडे रोज काहीतरी घडतच राजकारणात, पण ते थोडं वेगळं, थोडासा वेगळं होतं ना की अरे अरे हे मुख्यमंत्री कसं, असं काही नाही. नाही आता कसं आहे राजकारणात झालेला तो बदल हा त्या त्यावेळी, आता
आपल्याला नीट सांगता येत नाही की आज या पक्षात असलेला माणूस उद्या कुठल्या पक्षात असणार आहे, किंवा आपल्याला हे माहीत नसतं मागच्या 2 महिन्यापूर्वी तो कुठल्या पक्षात होता. पूर्वी कसं एक आयडियोलॉजी होती, बाबा हे होतं. आता हे पॉलिटिक्स जे चाललंय ते वेगळ्या पद्धतीचं पॉलिटिक्स आहे. फॉरेनमध्ये हे खूप आधी त्यांनी एन्जॉय केलेले आहेत ह्या गमती जमती ज्या आत्ता आपल्याकडे घडत आहेत. त्यामुळे पॉलिटिक्समध्ये जर एखादी घटना अशी घडली तर त्यांनी एकदम आपण आश्चर्यचकित होण्याचं किंवा आपल्याला काहीतरी वाटण्याचं काही संबंध नाही. तो एक वेगळा प्लॅटफॉर्म आहे जिथं अशा घटना रोज असे उल्कापात होत असतात झाले ते त्या दिवशी. मला एक मित्र म्हणाला होता की प्रवीण तरडेंना जर पांढरा झब्बा वगैरे घातलं, एक मस्त फॉर्च्युनर वगैरे ठेवली आहे, तर ते एक दिन नेते वाटू शकतात. भविष्यात काय राजकारणात यायचं? नाही नाही, काही संबंधच नाही. मी राजकारणात गेलो तर राजकारण्यांना शिवाय कसं घालायचं? राजकारणात सिनेमातून ते करायचंय ना. तर नक्कीच मी आता एक आणि एवढं शिकून आणि प्लस सिनेमात एवढं यश मिळवून परत राजकारणात जायचोय. एवढं सुंदर क्षेत्र आहे सिनेमा इंडस्ट्री. आपण बनवलेली कलाकृती आपल्याला रोज आनंद देते. आपला सिनेमा पाहून कुणाच्या तरी डोळ्यात पाणी येतं, कुणीतरी शेती विकायचं थांबतं. एवढे सुंदर एक्सपिरियन्स मला माझ्या क्षेत्रातून येत असताना मी ते क्षेत्र सोडून दुसऱ्या क्षेत्रात का जाईल? नाही जायच, हा शक्यच नाही. तर रॅपिड फायर प्रश्न आहेत माझे तुमच्यासाठी आधी की धर्मवीर की मुळशी पॅटर्न कोणता चित्रपट जास्त रिलेट होतो? मुळशी पॅटर्न. मुळशी पॅटर्न. बॉलिवूड की साऊथ इंडियन सिनेमा? साऊथ इंडियन. बैलगाडा शर्यत की कुस्ती? बैलांची कुस्ती. हा नवीन प्रयोग सुरू करावा लागेल महाराष्ट्रात. नाटक की चित्रपट? नाटक. एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस? नाही नाही, चित्रपट नाही, राजकीय नाटक बोलतो मी. नाही नाटक चित्रपट नाही, चित्रपट चित्रपट सिनेमा. अच्छा अच्छा. एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस? नो कमेंट्स. नाही नाही नाही, कमेंट्स करणार ते कमेंट्स. एकनाथ शिंदे का देवेंद्र फडणवीस? शिंदे फडणवीस सरकार. मी आता त्यांनी उत्तर दिलंय ते असं, पण अगदी एका एका ओळीत शिंदेची क्वालिटी आणि फडणवीसांची क्वालिटी तुम्हाला आवडते एका एका ओळीत अगदी सांग. शिंदे साहेबांना मला कार्यकर्ताच वाटतात. अरे म्हणजे मी या सिनेमाच्या निमित्तानं भेटलो ना, ते कार्यकर्ताच वाटतात. त्यांच्या वागण्या बोलण्यात असं काही मी नेता आहे किंवा मी आता मुख्यमंत्री असं मी कधी जाणवलं नाही. मुख्यमंत्री असतानाही ते गणपतींच्या आरत्या रोज पहाटे 5 पर्यंत करत फिरायचे, मी ते पाहायचो TV वर. त्यामुळे त्यांची ती क्वालिटी आहे की ते कार्यकर्ता आहेत. आणि फडणवीस? फडणवीस साहेब खूप त्यांच्या वागण्या बोलण्यात एक इंटेलेक्ट पण असतो ना, हुशार राजकारण तो आहे. हुशार हुशार. माझं 1-2 वेळा त्यांच्याशी संबंध आलेला आहे असं प्रत्यक्ष बोलण्यात. तर एक 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 टॅलेंट आहे. जसं जे टॅलेंट पवारसाहेबांमध्ये, पवारसाहेबांमध्ये कसं की एखादी गोष्ट ते अशी पाहतात सगळ्या बाजूनी पाहतात, तसं मला फडणवीस तसे वाटतात राजकारण. आता स्मिता तुझ्यासाठी की MTV स्टंट मेनिया की बिग बॉस मराठी? अवघड प्रश्न आहे हा खरं, पण बिग बॉस मराठी. बिग बॉस मराठी. बाईक रायडिंग की मॉडेलिंग? बाईक रायडिंग. बाईक रायडिंग. मी एक असा प्रश्न विचारतो की 3 नावं घ्यायची आहेत, तीही मराठी सिनेमातली किंवा मराठी चित्रपटसृष्टीतली. ज्याच्यासोबत लग्न करायला आवडेल, एक ज्याच्यासोबत वर्ल्ड टूरवर जायला आवडेल, फिरायला आवडेल, आणि एक की त्याच्यासोबत काहीतरी गुन्हा करायचा आहे, क्राईम करायचा आहे, अशी 3 नावं मला हवी. किती अवघड आहे हा प्रश्न. आणि मराठीतलंच हवं? मराठीतलेच हवं, म्हणूनच अवघड आहे. काय आपलं असंच बोलायचं फक्त, करायचं नाही. यांनी नाही का चान्स घेतला? मी हे तिन्ही गोष्टी त्या एकी बरोबरच करे. लग्न तिच्या बरोबरच केलंय, वर्ल्ड टूर पण तिच्या बरोबरच, आणि काय क्राईम पार्टनर इन क्राईम सगळं तिच्या बरोबर. तुझं राहिलंय उत्तर राहिलंय. मला वाटलं इथे नाही, इथे 7 नाही देणार ते तुम्हाला. खूपच अवघड प्रश्न आहे हा माझ्यासाठी. 3 नावं घ्यायची आहेत. 3 नाव मला एक सुद्धा सुचत नाही आता, खरंच नाही सुचत आहे. प्रश्न बदल ना. हो काय गुन्हा करायचा असेल ना आपण एकत्र करू, चालेल. काय गुन्हा करायचा असेल ना, मारा मार्या जे काय गुन्हा करायचं असेल ना, मी प्रवीण सरांबरोबर करेन. अजून 2 राहिले आता. वर्ल्ड टूर रितेश देशमुख. वा. आणि लग्न? लग्न लग्न एखाद्या बिन लग्नवाल्याचं नाव घे, नाही तर त्याच तिकडे बाजार.
नाही तर तिथे गाडी चालूच राहायची. म्हणून विचार करते कुणाचं लग्न झालं नाही असं कोण आहे का आपल्याकडे? खूप असतील. तुलाच माहित आता काय जो ज्या मार्केट मध्ये असतो तो तसा बाजार भाव दिसतो. ऍक्टर हवाय? ऍक्टरच नाही. लग्न कुणाचं झालं? ललितचं झालंय का? ललित प्रभा. बापरे त्याला शॉकच येईल. मी तर कधी ठीक आहे आम्ही कधी बोललो पण नाही. चित्रपट सोडून अगदी कुठे म्हणजे क्रिकेटर असेल किंवा पॉलिटिशियन असेल? नाही नाही नको ना. तर एक शेवटचे दोन प्रश्न आहेत तुमच्यासाठी की तुम्ही 11 वर्ष घरापासून लांब राहिला होता. खर तर एखादा मुलगा असतो जो बंडखोर होतो मध्येच आई वडिलांसोबत, तो त्याच्या फायद्यासाठी असतो किंवा आई वडिलांची मतं आणि त्या मुलाची मतं वेगवेगळी असतात. तो बंडखोर होतो, तुम्ही देखील 11 वर्ष लांब होतात तुमचं करिअर करण्यासाठी, आज तुम्ही यशस्वी देखील आहात. पण त्या 11 वर्षात आई वडिलांना खूप दुःख होतं. जरी आपण आपल्या कामात गुंतलेलं असतो तरी आई वडिलांना दुःख होतं. त्यानंतर तुम्ही यशस्वी झालात, नाव झालं, कधी आई वडिलांशी त्या 11 वर्षात ज्या गोष्टी घडल्या त्या कधी बोलणं झालंय का? किंवा कधी मिठी मारली आहे तेव्हा मी माझ्या कामात गुंतलेलो होतो पण तुम्ही 11 वर्ष सोसलंय असं कधी काही? आईला गुपचूप जाऊन भेटायचो. गुपचूप आईला भेटायचो पण वडील नाही. वडील माझ्या पुढचे डेंजर. ते मला नाही तर नाहीच भेटले 11 वर्षात. त्यांचं म्हणणं होतं की हे क्षेत्र नको. एवढं मोठी MPSC तू झालाय आणि एवढी मोठी MBA झाल्यानंतर मोठी नोकरी आली आणि हे कुठले भिके व्हायचे धंदे असं त्यांचं म्हणणं होतं. पण आई सपोर्ट करायची. मग वडिलांना जेव्हा तुम्ही भेटले जेव्हा कधी 11 वर्ष असतील किती वर्ष असतील तेव्हा त्यांचं काय मत? 11 वर्षानंतरच भेटलो डायरेक्ट. काय समोर आल्यानंतर काय जादू की झप्पी झाली रडणं झालं पाया पडलो? हा मी इमोशनल झालो पण ते खुश होते. पण कदाचित त्यांना ते माहिती असावं की ही 11 वर्ष ह्याला जास्त शहाणा करतील. कारण मी घरी तसाला 80 माणूस होतो रे, 3 बहिणी, त्यामुळं सगळं लाडच सगळं त्याच फार जेवण करणं नाश्ता करणं कपड्यांना इस्त्री बिस्त्री सगळं बहिणी करायच्या माझं काम. माझी मोठी बहीणच अभ्यास घ्यायची, ती तर खूपच हुशार होती अभ्यासात पण. आणि आई वडील त्यामुळं ते 11 वर्षांनीच बरंच काही शिकवलं. स्मिता शेवटचाच प्रश्न आहे की सिनेमात जसा वाईट काळ दाखवलाय मराठ्यांसाठी तिथे जाऊन पानिपतच्या युद्धानंतर, आयुष्यातला वाईट काळ तुला किती शिकून गेलाय? खूप शिकवलंय. मी कम्प्लिटली मला वाटतंय जे काय शिकवलंय मी घडली आहे ॲज अ बेटर पर्सन, ॲज अ स्ट्रॉंगर पर्सन. खूप स्ट्रॉंग बनवलंय. तुमचं ते डायलॉग इकडे म्हणेन, परिस्थिती जितकी बिकट मराठा तितका तिकट, ते माझ्यावरती नक्कीच हे आहे. आणि इतकीच चेंजिंग यू एव्हरी टाईम. आणि मी खूप बदलली आहे आणि मला खूप आनंद आहे या गोष्टीचा. जो बदल माझ्यामध्ये घडला आहे त्याबद्दल मला खरंच चांगलं वाटतं. तर मी त्या वाईट काळाला सुद्धा मी थँक्यू म्हणतो. प्रत्येकाला थँक्यू म्हणणं आवश्यक असतं. वाईट असतो तो जो डायलॉग आहे बलोच चित्रपटातला की जेव्हा वेळ येते तेव्हा चुली समोरची फुकली देखील तलवार होते, तो फक्त एकदा होऊन जाऊ दे. मराठ्याची आहे, जर वेळ पडली ना तर चुली मोर्चा फुकणीची पण तलवार करू पण मैदान जिंको. वा नक्कीच तुमचा चित्रपट सुद्धा मैदान जिंको ही शुभेच्छा देतो तुम्हा दोघांनाही. आणि आमची फौज तुमच्याशी बोलली आहे, तुम्हाला आवडली असेल फौज. येस तुम्हाला जो योद्धा फौज बराच वेळ उभी म्हणूनच म्हटलं तुम्हाला जो योद्धा फौज वाटते योद्धा जो आवडला असेल तो तुम्ही घेऊन जा. इला तर फ्लॅट आणि घराची गोष्ट माहीत पडली. या आमच्या सिनेमाला, नवीन सिनेमे सुरू होत आहेत दोन. चला.